अंबरनाथ मधल्या बुआपाडा परिसरामध्ये भीषण आग लागल्याची घटना घडलेली आहे। भंगार गल्ली परिसरात असणाऱ्या गोदामाला भीषण आग लागलेली आहे। अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात। 2 गोदाम जळून खाक झाल्याची माहिती मिळते। भंगार गल्ली परिसरातल्या या गोदामांना आग लागल्याची घटना घडलेली होती। अंबरनाथच्या बुआपाडा परिसरातली ही सगळी घटना आहे। या आगीच्या घटनेत गोदाम जळून खाक झाल्याचं समजतंय। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। गणेश गायकवाड आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। गणेश, काय नेमकी सध्याची अपडेट? अजिंक्य, ही आग जी आहे ती मोठी आहे आणि 2 गोडाऊन यामध्ये जळून सध्या खाक झालेली आहेत आणि त्याच्या शेजारी असणारे जे गोडाऊन आहेत त्याच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात साहित्य आहे प्लास्टिकचं आणि त्याच्यामुळे आता या गोडाऊनना आग लागू नये यासाठी अग्निशमन दलांकडनं प्रयत्न सुरू आहेत। मात्र अजिंक्य, ही काही पहिली वेळ नाहीये। भंगार गल्लीमध्ये जे अनधिकृतपणे भंगार माफियांनी जी गोडाऊन उभारलेले आहेत त्यांना सातत्याने दरवर्षी आग लागते आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वित्तहानी होते आणि आजूबाजूचे जे रहिवासी आहेत त्यांना मोठा त्रास होतो। सध्या अग्निशमन दलाच्या 3 बंब त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। बदलापूरहून किंवा कल्याणहून देखील अग्निशमन दलाच्या गाड्या मागवण्यात आल्यात। आज कधी विजेल सांगता येत नाहीये, मात्र त्या अनधिकृत जे या ठिकाणी गोडाऊन उभारले गेलेले आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अन्यथा इथल्या रहिवाशांचा जीव हा वारंवार प्रशासन धोक्यात घालतंय अशा प्रकारचा आरोप होत आहे। त्यामुळे हे अनधिकृत गोडाऊन कोणाचे आहेत, त्यांना कोणाचा आसरा आहे, राजकीय वरदास्त कोणाचा आहे का, हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे अजिंक्य। बरं गणेश, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल। देश आता कुठे कोरोनामधून सावरत असताना H3N2 व्हायरसनं चिंता आता आणखी वाढवलेली आहे। भारतात H3N2 इन्फ्लुएन्झाच्या 2 रुग्णांचा मृत्यू झालाय, त्यामुळे कोरोना व्हायरसप्रमाणे आता H3N2 व्हायरस तांडव करणार की काय असा प्रश्न नागरिकांना पडलाय। H3N2 व्हायरसच्या वाढत्या संसर्ग पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं महत्वाची बैठक बोलावलेली होती आणि या बैठकीत गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। तसंच नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये असंही आवाहन करण्यात आलेलं आहे। H3N2 व्हायरसच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन आता करण्यात येत आहे। H3N2 व्हायरसमुळे तीव्र श्वसनाला संसर्ग होतोय। लहान मुलं, वृद्ध आणि व्याधीग्रस्तांना या व्हायरसचा प्रामुख्यानं धोका आहे। ताप, खोकला, सर्दी, अंगदुखी ही काही प्रमुख लक्षणं आहेत। हरियाणात H3N2 व्हायरसच्या 10 रुग्णांची आतापर्यंत नोंद झालेली आहे। मास्क घालण्याचा आणि सतत हात धुण्याचा डॉक्टर सल्ला देत आहेत। बीडच्या परळीमध्ये H3N2 या व्हायरल स्ट्रेनमुळे सर्दी, खोकला आणि तापाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे। नागरिकांनी घाबरून न जाता वैद्यकीय उपचार करून घ्यावेत असं आवाहन जिल्हा आरोग्य विभागानं केलंय। खोकल्याचा जास्त त्रास होतोय आणि हा खोकला 2 आठवड्यांपर्यंत राहू शकतो, त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं, तसंच डॉक्टरांच्या सल्ल्यानं उपचार करावेत असं आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलेलं आहे। H3N2 नावाचा हा व्हायरल स्ट्रेन आहे ज्यामुळं प्रिडॉमिनंटली सर्दी, खोकला, पर्टिक्युलरली ताप एक 2 ते 3 दिवसाचा असतो पण खोकला जो आहे तो 2 ते 3 आठवड्याचा येतोय आणि बऱ्याचशा औषधांना तो रिस्पॉन्ड करत नाही आहे। त्यामुळं आम्हाला असं वाटतं की ज्या ज्या नागरिकांना असा सर्दी खोकल्याचा वगैरे आजार आहे, मुलांना आजार आहे, पण त्या मुलांमध्ये जास्त त्रास देतोय, ज्यांना दमा वगैरे आहे त्यांना पण थोडासा त्रास होतोय की ज्यांना हे आजारीचे लक्षणं असतील त्यांनी शक्यतो घरीच थांबावं आणि आपण कोविड काळाचे गाईडलाईन्स केल्या की ठराविक अंतर ठेवणे, मास्क घालणे, हात फ्रिक्वेंटली धुणे आणि गर्दीच्या ठिकाणी बसून लांब राहणे आणि ताप 3 ते 4 दिवसाच्या पुढे जर जात असेल तर त्वरित डॉक्टरांना संपर्क साधणे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीनं पुन्हा एकदा छापेमारी केली आहे। मुश्रीफ यांच्यावर 100 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे, त्यामुळेच मुश्रीफ यांच्या घरावर छापेमारी करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे। या छापेमारीनंतर मोठ्या संख्येनं मुश्रीफ समर्थक त्यांच्या घराबाहेर जमलेले होते। त्यावेळेला समर्थक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की देखील झाली। आक्रमक समर्थकांनी ईडीच्या कारवाईच्या विरोधात घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन देखील केलं। गेल्या 1.5 महिन्यात दुसऱ्यांदा ही कारवाई करण्यात आलेली आहे। यापूर्वी 11 जानेवारीला मुश्रीफ यांच्या कोंढव्यातल्या नातेवाईकांच्या निवासस्थानी तसंच गणेशखिंड रस्त्यावरील एका कार्यालयात ईडीनं छापा टाकलेला होता।
अरे गेले अनेक महिने कारवाई चालू आहे, ईडीनी पण अनेक अनेक वेळा धाडी घातल्या आहेत, कंपनी मंत्रालय, इन्कम टॅक्स विभाग, पोलीस, सगळ्यांचा चौकशा सुरू आहे मुश्रीफांचा. 100s of crores घोटाळा केलाय. आता शेतकरी रस्त्यावर उतरला, या त्या दहशतीतून बाहेर आला, म्हणून पुढची कारवाई हे कुणालाही कळते. कोणी लीगल एक्सपर्ट असेल किंवा कोणी सिन्सिअर कमिटेड वर्कर असेल, म्हणून दुसऱ्या दिवशी नाही, कारण की एक एक कारवाई होत असते आणि ती कारवाई झाल्यानंतर जे पुरावे येतात. आता पुरावे आमच्याकडे आधी येतात कारण की आमच्याकडे लोकांचा विश्वास आहे. जनतेला उत्तर द्यायला आता जागा नाही, म्हणून विरोधकांवर या पद्धतीच्या कारवाई करायच्या आणि एक प्रकारे विषयाला डायव्हर्ट करायचा हा जो प्रकार भाजपने चालू केलेला आहे, हा खऱ्या अर्थानं लोकशाहीला घातक अशी व्यवस्था निर्माण करण्याचा भाजप प्रयत्न करते आहे. खोटे आरोप करून विरोधकांना दाबण्याचा जो प्रयत्न केला जातो आहे आणि हेच एक प्रकारचं लोकशाही व्यवस्था संपवण्याचं काम केंद्रातल्या मोदीच्या सरकारच्या माध्यमातून देशात होते आहे असं चित्र आपण पाहतोय. राजकीय ॲक्शन्स आणि राजकीय बदला घेण्यासाठी किंवा अशा गोष्टींसाठी जर ईडी आणि सीबीआयचा गैरवापर केला असेल तर दुर्दैव आहे, कारण की ईडी आणि सीबीआय ह्या खूप महत्त्वाच्या देशाच्या संस्था आहेत आणि अनेक वर्ष त्या इंडिपेंडंट बॉडीज म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आणि जर असा दडपशाही सर्वसामान्य माणूस, विरोधी पक्ष आणि ईडी आणि सीबीआयवर होत असेल तर हे दुर्दैव आहे आणि आपल्या संविधानाच्या चौकटीच्या बाहेर आहे. ज्या पद्धतीनं हे सगळं म्हणजे जे चाललेलं आहे त्यामध्ये निश्चित म्हणजे कुठे ना कुठे राजकारणाची भास येत आहे. तरी देखील मला खात्री आहे की आमचे सहकारी अतिशय म्हणजे प्रामाणिक काम करणारे व्यक्ती आहे आणि त्यांच्या विरोधात कुठलाही म्हणजे सबूत किंवा पुरावा मिळणार नाही. हसन मुश्रीफांच्या कार्यालयावर ईडीची धाड पडली याबाबत फडणवीसांना विचारलं असता त्यांनी या धाडीबाबत काहीही माहिती नसल्याचं म्हटलंय. मुश्रीफांच्या घरी पुन्हा धाड पडते, मला त्याची कुठली कल्पना नाही, मी माध्यमांवरच बघितलेलं. जिथे जिथे त्याला आर्थिक गैरव्यवहार दिसते तिथे ते लोक जातात, तपास करतात, तपासामध्ये अगर काही सापडलं नाही तर तुम्हाला सोडून देतात. काय त्याच्यामध्ये मग त्याच्यामध्ये राजकीय करण्याचा काय विषय आहे मला हेच कळत नाही. तुमच्या नेत्याने अगर काय केलं नसेल ना तर ते सुटतील. नेत्यांवर विश्वास नाही का? हसन मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांना गॅरंटी आहे का आमच्या नेत्यांनी भ्रष्टाचार केलाय? गॅरंटी आहे का भ्रष्टाचार केला म्हणजे अटक होणार असं त्यांना त्यांच्या नेत्याबद्दल गैरसमज आहे का? विचारा त्यांच्या लोकांना. अगर केलं नसेल तर तुमच्या नेत्यांना घाबरण्याची काय गरजच नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी पाकिस्तानची भाषा बोलत असल्याचा आरोप करत त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवण्याची मागणी भाजपचे आमदार नितेश राणेंनी केली आहे. कणकवलीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत नितेश राणेंनी राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राहुल गांधींवर खरं म्हणलं तर देशद्रोहाचा खटला चालवला पाहिजे. आपल्या देशाची बदनामी बाहेरगावच्या देशांमध्ये जाऊन करायची, तिथे टाळ्या मिळवायच्या, हे देशद्रोहासारखंच आहे. म्हणून राहुल गांधींवर खरं म्हणजे देशद्रोहाचा गुन्हा चालवला पाहिजे, खटला टाकला पाहिजे. कारण का हे जेवढं पाकिस्तान आपल्यावर द्वेष करतं तेवढंच राहुल गांधी आपल्या देशावर द्वेष करायला लागले आहेत. कारण का पाकिस्तान आणि राहुल गांधींची भाषा एकच आहे. शिवसेना आणि भाजपची आमची युती महाराष्ट्रात मजबूत आहे आणि त्यामुळे कोणी भांडणं लावण्याचा प्रयत्न करू नका, त्याचा काहीही फायदा होणार नाही असं राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलंय. सावंतवाडीमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. तुम्हाला इंटरेस्ट असतो आमच्या दोघांमध्ये भांडणं लागावी म्हणून? आमची युती मजबूत आहे, डबल इंजिनचं सरकार आहे, आम्ही जो पण उपाय करू तो निवडून येणार आहे. आम्हाला लोकांसाठी काम करायचं आहे आणि ते काम आम्ही करू. अहमदनगरच्या सुपा MIDC मधल्या ठेकेदारीच्या वादावरनं होत असलेल्या त्रासामुळे मोठे प्रकल्प बाहेर गेलेले आहेत आणि यावर News18 लोकमतनं विशेष रिपोर्टही केलेला होता. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणालेत की या प्रश्नाकडे गांभीर्यानं पाहणं गरजेचं असल्यानं
जे उद्योजक कामगारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून उद्योजकांना ब्लॅकमेल करतायत त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं आहे. थोडं याच्याकडे आपल्याला लक्ष देण्याची गरज आहे. मी ती सुरुवात केली आहे आणि जे लोक आमच्या कामगारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून प्रकल्पांना ब्लॅकमेल करतात त्यांच्यावर आम्ही कारवाई करणार. साई रिसॉर्ट प्रकरणी सदानंद कदमांना झालेली अटक तसंच आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या कागल निवासस्थानी पडलेल्या ईडीच्या छापेमारीवरनं खासदार संजय राऊतांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. राजकीय सूडबुद्धीनं या कारवाया सुरू असल्याचा आरोप राऊतांनी केलाय. खेडची माननीय उद्धव ठाकरे यांची सभा यशस्वी होण्यामागे जे असंख्य प्रमुख लोक मेहनत घेत होते त्याच्यामध्ये सदानंद कदम आणि ह्या एका कारणासाठी खेडची शिवसेनेची सभा यशस्वी करण्यामध्ये त्यांचा सहभाग होता. या एका कारणासाठी काल ईडीचे अधिकारी खेडला गेले आणि सदानंद कदम यांना ताब्यात घेऊन अटक केली. त्यांना अटक केल्याची बातमी ईडीनं देण्याआधी मुलुंडचा पोपटलाल जाहीर करतो की त्यांना अटक झाली याचा अर्थ काय. या कारवाया ज्या चालू आहेत या पूर्णपणे राजकीय सूडबुद्धीने सुरू असलेल्या कारवाया. सदानंद कदम हे शिवसेनेचे पदावर नसतील पण शिवसेना परिवारातले ते आहेत. हसन मुश्रीफ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आहेत. सहकार क्षेत्रातलं अत्यंत महत्त्वाचं नाव आहे. सांगलीच्या जत तालुक्यातल्या कोसारी या ठिकाणी काका आणि पुतण्याची हत्या झाल्याची घटना उघडकीला आलेली आहे. सामायिक विहिरीच्या पाण्यावरून भावकीत हाणामारी झाल्याचा प्रकार घडला. यामध्ये विलास नामदेव यमगर आणि प्रशांत दादासो यमगर अशा काका पुतण्यांची हत्या झाल्याचा प्रकार घडलेला आहे. एकाच कुटुंबातल्या दोघांचा मृत्यू झालाय तर 3 जण जखमी झाले. जखमींवर सध्या जतच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. आपले सांगलीचे प्रतिनिधी आसिफ मुरसल आपल्या सोबत आहेत सध्या. आसिफ, सांगलीत पाण्याच्या वादातनं हाणामारी झाली आहे, काका पुतण्याची हत्या झाल्याचा प्रकार घडलाय, काय या संदर्भातली अधिक माहिती? अजिंक्य जत हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्याचे हजारो एकर जमिनी आहेत आणि 100-100 एकर जमीन आहे. या जमिनी मधून एक कॉमन मध्ये एक विहीर खोदण्यात आली होती आणि या विहिरीच्या पाण्याच्या घेण्यात येण्यावरून वाद झाला होता आणि यमगर कुटुंबात हे दोघात वाद होता. तर या दोघात स्वतःचा वाद झाल्यानंतर विकप आणि त्यानंतर या हातहदार शस्त्रानं दोघात भांडणं झाली, दोन्ही कुटुंबात भांडणं झाली. यामध्ये दोघांचा काका पुतण्याचा मृत्यू झालेला आहे तर 3 जण जखमी आहेत. प्राथमिक उपचारानंतर जतमध्ये त्यांना दाखल करण्यात आलं आहे. परंतु यामध्ये दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. जमिनीच्या वादातून ही हत्या झालेली आहे. बरं आसिफ, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. नागपूर आरटीओ मध्ये बदली प्रमोशनसाठी काही अधिकारी सक्रिय असून बदलीसाठी 10 लाख रुपयांची मागणी केली जात असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतनं समोर आणलेली होती. या बातमीची आता गंभीर दखल घेतली गेली आहे. न्यूज 18 लोकमतनं याबाबतची एक ऑडिओ क्लिप समोर आणल्यानंतर प्रशासनाला आता खडबडून जाग आलेली आहे. व्हायरल ऑडिओ क्लिपची चौकशी होणार असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचं समजतंय. तर यापुढे कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय बदली करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. आणि यानंतरची बातमी देखील न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टची आहे. धाराशिवमध्ये न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा दणका पाहायला मिळालाय. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या धाराशिव विभागात बसची संख्या कमी आहे, त्यात रस्त्यावर चालणाऱ्या बसेसच्या दुरावस्थेचं वास्तव न्यूज 18 लोकमतनं दाखवलेलं होतं. त्यानंतर आता ST प्रशासन जाग झालंय. जिल्ह्यातल्या 6 आगारांमध्ये नवीन 25 बसेस दाखल होत आहेत, त्यात तुळजापूरला 4 तर भूमला 10 नवीन बसेस दाखल होणार आहेत. या नवीन बसची मान्यता
वरिष्ठ स्तरावरनं मिळालेली असून पुढील आठवड्यात या बसेस बस डेपोमध्ये दाखल होणार आहेत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. धाराशिवमधील हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं लातूर बार्शी राज्य मार्गावर रास्ता रोको करण्यात आला. जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश असताना देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं तासभर रास्ता रोको करण्यात आला. पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी दिलेली नसताना सुद्धा हे आंदोलन करण्यात आलं. नाफेडनं राज्य सरकारकडे 24 खरेदी केंद्रांचे प्रस्ताव पाठवलेत, मात्र आतापर्यंत केवळ 6 हरभरा खरेदी केंद्रांना जिल्ह्यामध्ये मान्यता मिळालेली असून ती खरेदी केंद्र सुरू झालेली नाहीत, त्यामुळे हरभरा उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणीत सापडलाय. आमच्या जिल्ह्यामध्ये आता हरभरा काढून 20-25 दिवस झाले. आज जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी 22,000 क्विंटल हरभरा 4,000 रुपये भावाने विकला आणि शासनानं 5,335 रुपयाचं खरेदी केंद्र फक्त नावाला नाव नोंदणी 8 ठिकाणी केली. अजून एकाही ठिकाणी हरभरा खरेदी झालेली नाही. गेल्या महिन्याभरापासून शेतकऱ्यांची मागणी असताना कांद्याची तीच दयनीय अवस्था आहे, हरभऱ्याची तीच दयनीय अवस्था आहे आणि व्यापाऱ्यांचे गोडाऊन भरल्यानंतर पुन्हा सरकार हमी केंद्र सुरू करणार आणि व्यापाऱ्याचा फायदा करणार आणि शेतकऱ्याला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही अशी परिस्थिती सरकार जाणीवपूर्वक निर्माण करत आहे आणि याच्यासाठी हे सगळं शेतकऱ्यांना आक्रोश करावा लागेल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अहमदनगर दौऱ्यावर आहेत. फडणवीसांच्या स्वागतासाठी सकाळपासून रोहित पवारांनी मोठे फ्लेक्स लावलेत. फडणवीस विविध विकास कामांचं उद्घाटन करणार आहेत, त्यामुळे महाविकास आघाडीनं केलेल्या कामांचं उद्घाटन फडणवीस करणार असल्यानं रोहित पवारांनी आभार मानलेत. त्यामुळे रोहित पवारांनी फ्लेक्समधून टोला लगावल्याच्या चर्चा शहरात रंगलेल्या आहेत. अहमदनगरच्या कर्जत जामखेडमध्ये देवेंद्र फडणवीस यांचं आगमन झालेलं आहे. आपण त्याचीच ही दृश्य सध्या पाहतो आहोत. भाजपचा शेतकरी मेळावा इथं होतोय आणि या अनुषंगानं देवेंद्र फडणवीस या ठिकाणी उपस्थित आहेत. फडणवीस अहमदनगर दौऱ्यावर आहेत आजचा दिवस आणि अनेक विकास कामांचं ते उद्घाटन देखील करणार आहेत. माननीय सुजयदादा विखे पाटील उपस्थित, सर्वच माननीय माजी आमदार बाळासाहेब मुरकडे साहेब सर्वच उपस्थितीचं माननीय. आता माननीय रविवारपासून पुन्हा एकदा किसान सभेच्या लाँग मार्चला सुरुवात होतीये. या लाँग मार्चमुळे भाजपा आणि शिंदे सरकारच्या अडचणी वाढणार आहेत. किसान सभेनं शेतकरी, शेतमजूर, कामगार आणि कर्मचारी श्रमिकांना घेऊन मुंबई विधानभवनावर लाँग मार्च काढण्याची पुन्हा एकदा हाक दिलेली आहे. हजारो कष्टकरी आणि कामगार उद्या नाशकातून पायी चालायला सुरुवात करतील आणि 23 मार्चला ते विधानभवनावर धडकतील. शेतमालाचे दर कोसळून अक्षरशः कवळीमोल झाल्यानं किसान सभेनं आता आंदोलनाची घोषणा केली आहे. किसान सभा आणि समविचारी संघटनांच्या नेतृत्वाखाली केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांच्या विरोधात हे आंदोलन होत आहे. कांद्याला योग्य दर मिळत नाही, अवकाळी पावसानं शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय, त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेला शेतकरी आता आक्रमक झालाय. सांगलीच्या कृष्णा नदीतील मासे मृत्यूनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झालेली आहे. संतप्त स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी सांगली पालिका आयुक्तांच्या घरासमोर मृत मासे फेकत आंदोलन केलंय. आयुक्त सुनील पवार यांच्या बंगल्याच्या प्रवेशद्वारासमोर हे मृत मासे टाकण्यात आलेत. गेल्या काही दिवसांपासून सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणी प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आलाय. पालिका क्षेत्रातील लाखो लिटर सांडपाणी थेट नदीपात्रात मिसळत असल्यानं नदी प्रदूषित होऊन मोठी दुर्गंधी पसरली आहे. तर नदीतील प्रदूषण प्रकरणी सांगली प्रदूषण महामंडळानं कारवाईचा बडगा उगारलाय. सांगलीच्या दत्त इंडिया संचलित वसंतदादा साखर कारखान्याला नोटीस बजावण्यात आलेली असून सांगली पालिकेला सुद्धा फौजदारी कारवाईबाबत नोटीस बजावण्यात आलेली आहे. सांगलीच्या कृष्णा नदीला प्रदूषणाचा विळखा पडलाय आणि यामुळे कृष्णा नदीतील हजारो मासे मृत्युमुखी पडल्यानं नदीकाठी माशांचा खच पडल्याचं दिसतंय. त्यामुळे सांगलीतल्या नदीतल्या प्रदूषणाला जबाबदार असणाऱ्यांवर कधी कारवाई केली जाणार असा सवाल सर्वसामान्य सांगलीकर विचारतायत.
सांगलीची जीवनवाहिनी असलेली कृष्णा नदी माशांसाठी कशी मृत्यूवाहिनी बनली आहे हे सांगणारे हे दृश्य. अंकली जवळच्या नदीपात्रात हजारो मासे तडफडून मरतायत, त्यामुळे मृत माशांचा या ठिकाणी अक्षरशः खच पडल्याचं पाहायला मिळत आहे. माणूस प्रशासन आणि याबाबत सगळ्याच बाबतीतली जी काही काळजी घेणे गरजेचं आहे याबाबत काळजी कुणीही अजून घेतलेली नाही आहे आणि यामुळे हे प्रदूषण वाढत चाललेलं आहे. या प्रदूषण वाढीसाठी आपल्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात उपाययोजना करणं गरजेचं आहे. तर हे मासं मरण्याचं कारण ते जे 2 दिवसापूर्वी घाण पाणी आलं होतं त्या पाण्यामुळेच मेलेलं असावं असा प्राथमिक अंदाज तर आहेच, पण हे आलं पाणी कुठून तर याची चौकशी सरकारने केलीच पाहिजे जेणेकरून वारंवार असे मासे मरण्याचे किंवा पाणी खराब होण्याचं प्रकार घडू नयेत. साखर कारखान्यांचं मळी मिश्रित पाणी आणि सांगली शहरातून सोडलं जाणारं दूषित पाणी या नदीत सोडलं जातं आणि याच कारणामुळे माशांचा मृत्यू झाल्याचा आरोप होतोय. प्रदूषणामुळे नदीत अनेक मोठमोठे मासेही मृत्यूमुखी पडल्याचं दिसून आलंय, पण कशाचाही विचार न करता मासे गोळा करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाल्याचंही दिसून आलंय. प्रचंड प्रमाणात मासे मृत झालेले आहेत आणि ते मासे कशामुळे मृत झालेत याची अजून कुणीही खातरजमा केलेली नाही. शॉप ॲक्ट आणि फूड लायसनच्या अधिकाऱ्यांपैकी इथं कोणीसुद्धा आलं नाही. प्रदूषण महामंडळाचे कुठलेही अधिकारी या ठिकाणी फिरकलेले नाहीत. यावरून आपल्याला समजतं की प्रशासनाचं नदी प्रदूषणाच्या बाबतीत किती दुर्लक्ष आहे ते. खरं तर कृष्णा नदीला प्रदूषणाचा विळखा पडलाय हे वेगळं सांगण्याची गरज नाही. आज माशांच्या जीवावर बेतणारं हे प्रदूषण येत्या काळात लोकांसाठी धोकादायक ठरू शकतं, त्यामुळे नदीतील या प्रदूषणाबाबत प्रदूषण नियंत्रण महामंडळ कधी कारवाई करणार आणि नदीतील प्रदूषणाला कधी आळा बसणार असा सवाल सांगलीकर उपस्थित करतायत. आसिफ मुरसल, न्यूज 18 लोकमत, सांगली. वणी शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा केला जातोय, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होतोय. याबाबत अनेक वेळेला तक्रारी करण्यात आल्या मात्र त्याकडे नगर परिषद प्रशासनानं दुर्लक्ष केलंय, त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी हातात दूषित पाण्याच्या बाटल्या घेत तहसील कार्यालयावर धडक दिली आहे आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत रोष व्यक्त केलाय. शहरातल्या प्रगतीनगर, इंदिरा चौक, गुरुनगर आणि या इतर भागात येणारं पाणी पिवळ्या रंगाचं येत आहे, त्याला घाण वासही येत असल्याची तक्रार स्थानिक करताय. आज न आले तर डायरेक्ट चौथ्या दिवशी नळे, म्हणजे 72 तासानंतर ते 1 तास 1 सव्वा तास येते, कधी 1.5 तास येते, त्याच्यातही मध्यात लाईन जाते. पिण्यायोग्य तर दूरच आहे, प्यायसाठी तर आम्ही विकतच घेतो पण स्वयंपाकाला वापरण्यायोग्य सुद्धा हे पाणी नाही. निवेदन दिलं नगर पंचायतमध्ये आणि आमदार सरांकडे पण गेलो होतो, त्यांनी म्हणे पाईपलाईनची कामं चालू आहे नालींची, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम आहे, पण आम्हाला रिस्पॉन्स काही मिळाला नाही तरी पण आता बिलकुलच येऊन नाही राहिलं ना आमच्या. महाराष्ट्रातल्या देहू आणि पंढरपूर या दोन महत्वाच्या धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकर यांच्यासह पाहणी केली आणि यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत 1 मेला चांदणी चौकातल्या पुलाचं उद्घाटन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करणार असल्याची माहिती गडकरींनी दिलेली आहे. तर दुसरीकडे पुढच्या वर्षी जानेवारीपर्यंत पालखी मार्ग पूर्ण करणार असल्याचं आश्वासन गडकरींनी दिलेलं आहे. याचं पालखी मार्गाचं भूमिपूजन 8/11/2021 माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. सध्या ऑब्स्टॅकल्स कुठले राहिलेले तोही पण ब्रिज मंजूर झालेला आहे, त्यामुळे आता या मार्गावर साधारणतः सगळीकडे काम जोरात सुरू आहे आणि आता उन्हाळ्यात या मार्च एप्रिल मे यात मॅक्झिमम काम होईल आणि पावसाळा सुरू व्हायच्या ते स्ट्रक्चर सगळं वरती येऊन जाते. पुण्याच्या दृष्टीने महत्वाचा विषय म्हणजे चांदली चौक आणि त्याचंही काम जोरात सुरू आहे आणि जून महिन्यात 1 मेला त्याचं महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री वेळ घेऊन त्या दिवशी त्याचं उद्घाटन करू आणि तोही पण एक पुण्यातला महत्वाचा प्रकल्प आहे. पुणे सोलापूर आणि पुणे नाशिक या रस्त्याच्या बाबतीत पुणे अंबरधाम या रस्त्याची अलाइनमेंट पक्की झाली, लँड एक्विशन सुरू झालेलं आहे आणि यामध्ये आनंदाची गोष्ट म्हणजे
पुणे आणि नागपूर हे डिस्टन्स 5 तासात पूर्ण होईल, म्हणजे आता पुणे ते नागपूर ते औरंगाबाद 3 तासात होतं आणि तिथून 1.5 ते 2.5 तासात औरंगाबाद ते पुणे होतं, ते 5 तासामध्ये डायरेक्ट निघालं तर येता येईल। त्यामुळे नागपूरवरून मुंबई 6 तासात आणि पुणे 5 तासात। आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आपण बघणार आहोत, ती म्हणजे सदानंद कदम यांना 15 मार्च पर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आलेली आहे। ईडीचा युक्तिवाद कोर्टानं मान्य करत 15 मार्च पर्यंत ईडी कोठडी त्यांना दिलेली आहे। मनी लॉन्डरिंग झाल्याचं कोर्टानं प्रथमदर्शनी मान्य करत 15 मार्च पर्यंत सदानंद कदमांना ईडी कोठडी सुनावलेली आहे। खरं तर ईडीनं 14 दिवसांची कोठडी मागितलेली होती, पण कोर्टानं 15 मार्च पर्यंतची ईडी कोठडी दिलेली आहे। ही आताची महत्त्वाची मोठी घडामोड आपण पाहतो आहोत। ब्रेकिंग न्यूज आताची, सदानंद कदम यांना 15 मार्च पर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आलेली आहे। आताच्या घडीची महत्त्वाची मोठी बातमी आपण पाहतो आहोत। सदानंद कदम यांना कोर्टासमोर हजर करण्यात आलेलं होतं। काल त्यांना ईडीनं ताब्यात घेऊन अटक केलेली होती आणि आज त्यांना कोर्टासमोर हजर केलं असता युक्तिवाद ईडीनं जो कोर्टामध्ये केलेला होता तो कोर्टानं मान्य करत प्रथमदर्शनी मनी लॉन्डरिंग झाल्याचं मान्य केलेलं आहे आणि या अनुषंगानं सदानंद कदम यांना 15 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावलेली आहे। खरं तर ईडीकडून 14 दिवसांची कोठडी मागण्यात आलेली होती, मात्र कोर्टानं 15 मार्चपर्यंतचीच ईडी कोठडी आता दिलेली आहे। पुढची महत्त्वाची बातमी बघूया। संभाजीनगर जिल्ह्यातल्या साजापूर झेडपीच्या शाळेत शिक्षकांची पदं गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त आहेत। शिक्षकच नसल्यानं 10वी 11वीला शिकणाऱ्या विद्यार्थी 4थी आणि 5वीच्या शाळेत शिकवण्याचं काम करतायत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या साजापूरची ही जिल्हा परिषदेची शाळा शिक्षक नसल्यानं 10वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना 4थी आणि 5वीच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना शिकवावं लागतंय। साजापूरच्या शाळेत मराठी आणि उर्दू माध्यमाचे 1040 विद्यार्थी आहेत। त्यांना शिकवण्यासाठी 22 शिक्षकांची गरज असताना अवघे 15 शिक्षक शाळेत आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकवताना शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागते। हे कमी की काय, शाळेचे मुख्याध्यापक सुद्धा प्रभारीच आहेत। क्लास में पढ़ती हूँ और हमारे गाँव में ZP स्कूल है, यहाँ पे टीचर बहुत कम है और यहाँ पे बच्चे बहुत सारे पढ़ते हैं लेकिन इनको टीचर ही नहीं है पढ़ाने के लिए, इसलिए हम आते हैं यहाँ पे पढ़ाने। हम सवेरे 7 बजे आते हैं और 12 बजे तक पढ़ाते हैं और 12 बजे से दूसरे बच्चे आते हैं, हम 5 बजे तक उनको पढ़ाते हैं। मुलांच्या शैक्षणिक नुकसानीमुळे पालक चिंतेत आहेत, तर जिल्हा परिषद प्रशासन शिक्षकांवर दबाव टाकत असल्याचा आरोप स्थानिक करतात। आज पण मी बीओ मॅडमना पण बोललो तर बीओ मॅडम हे मुख्याध्यापकला डांटतात की बाबा तुम्ही कशाला लोकप्रतिनिधीला बोलतात आणि जसे तसे चालून द्या, आमच्याकडे शिक्षकच नाही द्यायचे कडून, जर यांनी 2-4 दिवसात जर शिक्षक नाही दिलं तर मी शिवसाहेबांच्या कॅबिन समोर हा जिल्हा परिषद शाळा आणि मुलं पूर्ण घेऊन जाईल। ही फक्त साजापूरची शाळा नाही, राज्यातल्या अनेक शाळांची अशी स्थिती आहे। शिक्षणाच्या विषयी प्रशासनात असलेल्या अनास्थेमुळे मुलांचं भवितव्य अंधारमय झालंय। अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर। आणि यानंतरची बातमी संभाजीनगर मधली। संभाजीनगर रेल्वे स्थानकात चालत्या ट्रेन मधनं तोल जाऊन प्लॅटफॉर्मवर पडलेल्या महिलेचा जीव रेल्वे पोलिसांनी वाचवलाय। मराठवाडा एक्सप्रेस संभाजीनगरहून मनमाडकडे जात असताना एका महिलेनं धावत जाऊन ट्रेन पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र तोल गेल्यामुळे ती प्लॅटफॉर्म आणि चालत्या ट्रेनच्या मध्ये अडकली। यावेळेला उपस्थित रेल्वे पोलिसांनी तत्काळ या महिलेला बाहेर ओढलं आणि ही महिला वाचली। एकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत।
शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे. रस्त्यावरील लांबच लांब रांगा आणि साई मंदिरात प्रवेशासाठी होणारा त्रास यापासून दिलासा मिळणार आहे. साई संस्थाननं 6 एकर जागेवर 112 कोटी रुपये खर्चून हायटेक दर्शन क्यू कॉम्प्लेक्स बांधलाय. जवळपास 5 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या इमारतीचं काम आता पूर्ण झालेलं आहे. या क्यू कॉम्प्लेक्सचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी. शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन आता सुलभ होणार आहे. साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी तब्बल 112 कोटी रुपये खर्च करून 6 एकर जागेमध्ये 12,000 भक्तांची एकाच वेळीस व्यवस्था होणारं दर्शन क्यू कॉम्प्लेक्स तयार झालं आहे. हे दर्शन क्यू कॉम्प्लेक्स जे आहे याचं काम आता पूर्ण झालं असून यामध्ये सर्व सुविधा उपलब्ध असणार आहे. भाविकांसाठी ज्या अत्यावश्यक सुविधा असणार आहेत त्या ठिकाणी लॉकर्स असेल, पेडपास असेल, बायोमॅट्रिक सिस्टीम असेल, दर्शन स्लॉट असतील, अशा सर्व सुविधा या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर भाविकांसाठी मोठमोठे प्रतीक्षा हॉलही बांधण्यात आलेले आहेत. अलीकडेच राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी या दर्शन क्यू कॉम्प्लेक्सचं उद्घाटन नरेंद्र मोदी करणार आहेत असं जाहीर केलं होतं आणि त्यासाठीचे प्रयत्नही सुरू आहेत. आता या दर्शन रांगेला प्रतीक्षा आहे ती देशाच्या पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची. सुनील दवंगे, न्यूज 18, शिर्डी. नाशिकात रंगपंचमीच्या दिवशी रंगउत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. उद्या नाशिकमध्ये रंगपंचमीचा उत्सव रंगणार असून नाशिकातल्या पेशवेकालीन रहाड रंगपंचमीची अनोखी परंपरा आहे. पेशवेकालीन दगडी हौद असून या हौदात अर्थात रहाडीत उड्या मारून रंगपंचमी साजरी केली जात असते. विशेष म्हणजे या रहाडीत कोणतेही केमिकलचे रंग नाहीत तर फुलांपासून तयार करण्यात आलेले नैसर्गिक रंग मिसळले जातात. नाशिकात सुरू असलेल्या या रहाड रंगपंचमीच्या तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांनी. रंगपंचमीनंतर 7व्या दिवशी नाशिकमध्ये रंगउत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. रंगपंचमीच्या दिवशी नाशिकमध्ये रहाड रंगपंचमी खेळली जाते आणि याच रहाड रंगपंचमीची तयारी मोठ्या उत्साहामध्ये आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळतं. नाशिकच्या वेगवेगळ्या भागामध्ये अशा प्रकारच्या रहाडी आहे. वेगवेगळ्या रंगांच्या असलेल्या या रहाडी कुठे पिवळ्या रंगाची, कुठे केशरी रंगाची, तर कुठे लाल रंगाची, अशा वेगवेगळ्या रंगांच्या या रहाडी असतात. खरं तर दुसऱ्या चौकातल्या मुलांनी येऊन या ठिकाणी या रहाडीत खुदायचं आणि रहाडा घालायचा अशा प्रकारची ही परंपरा आजही जोपासली जाते. पेशवे काळापासून ही रहाडीची परंपरा नाशिकमध्ये जोपासली जाते आणि या रहाड रंगपंचमीला नाशिककरांचा देखील मोठा प्रतिसाद मिळतो. उद्या नाशिकमध्ये रहाड रंगपंचमी होतीये, कशा प्रकारचं नियोजन आपल्याकडनं केलं गेलंय? उद्याच्या रहाडीसाठी आपण इथे पूर्णपणे फुलांचा जो आपण वापर करतो दरवर्षीप्रमाणे तसाच का आहे. त्यासोबत आपण निलगिरीचे पानं, कडुलिंबाची पानं यांचा पण वापर करणार आहोत. जे रंग उकळवताना जो आपण वापरतो ते सोबतच डेटॉलचा सुद्धा वापर होणार आहे. याचं फक्त कारण एकच आहे की जे केमिकल्स जे कलर आहेत ते आपण अवॉइड करण्यासाठी पूर्णपणे आपला प्रयत्न असतो दरवर्षीप्रमाणे. आपण इथे लेडीजसाठी सुद्धा एक स्वतंत्र कोपरा जो आहे हा फक्त लेडीजसाठी असणार आहे. आपण तिथून फक्त लेडीजचाच एंट्री असणार आहे आपल्या इकडे. आपण बघतोय नाशिकमधला रहाड संस्कृती जोपासणारे हे सगळे कार्यकर्ते आहेत. पेशवेकालीन असलेली ही परंपरा आजही तितक्याच उत्साहानं, तितक्याच जल्लोषानं आणि तितक्याच आनंदानं नाशिककर जोपासताना पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18, लोकमत, नाशिक. राज्यातल्या गड किल्ल्यांकडे प्रचंड दुर्लक्ष होत असल्यानं राज्यातला हा समृद्ध वारसा अखेरच्या घटका मोजतोय. भंडारा जिल्ह्यातल्या अंबागड किल्ल्याची दुरावस्था झालेली आहे. एकेकाळी या किल्ल्यावर कैदी शिक्षा भोगत होते, मात्र आता किल्लाच शिक्षा भोगतोय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अंबागड किल्ला हा ऐतिहासिक किल्ला आहे. आपण आता सध्या या अंबागड किल्ल्यावर आहोत. आपण बघू शकतो की माझ्या मागे की हा अंबागड किल्ल्यावरची काय परिस्थिती आहे. पूर्ण इथं कचरा साचलेला आहे आणि जी अंबागड किल्ला होता हा पूर्ण भंगार स्थितीमध्ये आलेला आहे. एकंदरीतच पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे ही अंबागड किल्ल्याची परिस्थिती झालेली आहे. किल्ल्याला अनेक ठिकाणी भेगा पडल्यात, मात्र पुरातत्व विभाग याकडे लक्ष देत नाही. किल्ल्याचा भुयारी मार्ग रामटेकला निघतो असं सांगितलं जातं, मात्र त्याचं अस्तित्व दिसत नाही. वेळीच डागडुजी केली नाही तर हा किल्ला इतिहास जमा होण्याची भीती व्यक्त होतीये. अंबागड किल्ला हा अत्यंत बलदंड, निसर्गरमणीय आणि कलात्मक. 325 वर्षापूर्वी राजे भक्त बिंदुशाह यांनी त्या किल्ल्याची निर्मिती केली होती. पण अनेक वर्षापूर्वी जेव्हा मी त्या किल्ल्याला बघायला गेलो तर अत्यंत दुर्लक्षित आणि उपेक्षित अवस्थेत
पळून अंतिम घटका मोजत होता. पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे किल्ल्यांचा विकास झालेला आहे त्या दृष्टिकोनातून विदर्भातील एकाही किल्ल्याचा असा विकास झालेला नाही. तर आमची हीच मागणी आहे की पुरातत्व विभागाने याकडे जातीने लक्ष देऊन या किल्ल्यांचा विकास करावा. भंडारा जिल्ह्यातला हा किल्ला इतिहासाची साक्ष देतो. किल्ल्याला जर गतवैभव प्राप्त करून दिलं तर लाखो पर्यटक अंबागड पाहण्यासाठी येतील, त्यामुळे अर्थकारणालाही गती मिळेल. पण त्यासाठी गरज आहे ती राजकीय इच्छाशक्तीची. नेहाल भुरे, न्यूज 18 लोकमत, भंडारा.